हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू, चितळे बाकरवडी, आणा आणि खा. मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात, वाहतुकीचा वेग मंदावला, लोकलही काही मिनिटं उशिरानं. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, जिल्ह्यातले 84 बंधारे पाण्याखाली, पूरस्थिती पाहून शाळा सुरू ठेवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. पूर्व विदर्भाला पावसानं झोडपलं, मुसळधार पावसामुळे नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडाऱ्यातल्या शाळा कॉलेजेसना आज सुट्टी, मुसळधार पावसाचा इशारा. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून, आर्थिक पाहणी अहवाल आज सादर करणार तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प सादर करणार. ओबीसींच्या आरक्षण बचावासाठी आजपासून लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात जन आक्रोश यात्रा, कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन केल्यास कारवाई करणार, पोलिसांची नोटीस. शरद पवार देशातले भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार, पुण्यातून विधानसभेचं रणशिंग फुंकताना अमित शहांचा हल्लाबोल, पद्म पुरस्काराची आठवण करून देत सुप्रिया सुळेंचा पलटवार. उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शहांचा हल्लाबोल, संभाजीनगर नावाला होणाऱ्या विरोधावर बोट ठेवत टीकेचे बाण. मुंबईतील पहाडी गोरेगाव भागात म्हाडा 2500 घरं उभारणार, येत्या काही दिवसात निविदा प्रक्रिया सुरू होणार. नीट संदर्भातील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, पेपर फुटी संदर्भात बिहार पोलीस आणि सीबीआयनं आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश. शासकीय कर्मचाऱ्यांवरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावरील निर्बंध मागे, तब्बल 58 वर्षांनंतर बंदी हटवल्याचं भाजपकडून स्वागत. विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांची अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतून माघार, उमेदवारीची धुरा कमला हॅरिस यांच्याकडे जाण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.